देशभरामध्ये चर्चा सुरू आहे तेव्हापासून बघा, निवडणूक आलेल्या आहेत, निवडणूक आलेल्या आहेत, लोकसभा असतील, काही राज्यात विधानसभा असतील, मध्य प्रदेशसह काही राज्यात विधानसभा असतील, कोणताही मुद्दा सरकारकडे या क्षणी नाही. त्याच्यामुळे एखाद्या विषयावर हिंदू मुसलमानात तणाव निर्माण करून निवडणुका जिंकता येतील का, मतांचे विभाजन करता येईल का, यासाठी अशा चर्चा सुरू होतात. अर्थात समान नागरी कायद्याच्या बाबतीत शिवसेनेच्या सत्तेची भूमिका आहे ती स्पष्ट आहे. समान नागरी कायदा फक्त धार्मिक क्षेत्रात नको, आर्थिक, सामाजिक, राजकीय अनेक ठिकाणी समान नागरी कायदाच पाहिजे. आज आहे का एक कायदा एकनाथ शिंदेच्या लोकांसाठी वेगळा आहे आणि भिवंडीतल्या नगरसेवकांसाठी वेगळा आहे, पक्षांतर बंदी कायदा इथे पण समान कायदा पाहिजे ना. आर्थिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचं म्हणाल तर जे भाजपात गेलेले आहेत भ्रष्टाचारी त्यांच्यासाठी वेगळा कायदा आणि जे दुसरीकडे आहेत त्यांच्यासाठी वेगळा कायदा. जर समान कायदा म्हणाल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये समान कायदा पाहिजे. फक्त हिंदू मुसलमान या मुद्द्यावर समान नागरी कायदा नाही, प्रत्येक क्षेत्रात आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक प्रत्येक ठिकाणी समान कायद्याचं अवलंबन केलं पाहिजे ही आमची भूमिका. देखो क्या आपने कहा, यूसीसी यूनिफॉर्म सिविल कोड. अब चुनाव आए हैं लोकसभा, कुछ राज्यों में विधानसभा, कोई नया मुद्दा नहीं है. 370 हो गया जम्मू कश्मीर पे, अब तक चुनाव नहीं ले सकते लोग. राम मंदिर बन गया सुप्रीम कोर्ट के आदेश से, वो भी मुद्दा नहीं है. अब कोई नया मुद्दा चुनाव से पहले ढूंढना चाहते हैं या ऐसा मुद्दा ढूंढना चाहते हैं जिसके ऊपर हिंदू मुसलमान का तनाव पैदा हो और चुनाव. यूसीसी के बारे में सभी के साथ मिलजुल कर बैठकर बात होनी चाहिए. और ऐसी है क्या सिर्फ यूसीसी मुसलमानों के या हिंदुओं के लिए नहीं हो सकता है? इस देश में ऐसे बहुत से कानून हैं जो समानता नहीं दिखाते. भ्रष्टाचार करने वाला अगर बीजेपी में जाएगा तो उसको एक अलग कानून, और जो बीजेपी से बाहर है उसको अलग. ऐसे बहुत से मुद्दे आप पक्षांतर करने वाले, महाराष्ट्र के 40 विधायकों को अलग कानून, और कल भिवंडी में देखा होगा 18 कॉरपोरेटर है उनको डिस्क्वालीफाई किया. कानून एक ही है लेकिन 40 लोगों को बचाया जा रहा है और 18 लोगों को डिस्क्वालीफाई कर दिया. अलग अलग कानून, तो आर्थिक हो, सामाजिक हो, पॉलिटिकल हो या धार्मिक हो, कानून सबके लिए एक होना चाहिए. इस बारे में चर्चा होनी चाहिए, सिर्फ यूसीसी नहीं. अमेरिका जाते हैं ड्रोन का डील करते, वही कांग्रेस आरोप लगा रही कि राफेल से बड़ा घोटाला होगा ये ड्रोन. हाँ, मेरे हिसाब से जानकारी इस बारे में जल्दी सामने आ जाएगी. गंभीर गोष्ट बघा, श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. त्यांचं हे सरकार जे आता चालवत आहे ते आउट घटकेचं सरकार. सुप्रीम कोर्टाने दिलेली जी मुदत आहे निर्णय घेण्याची त्यातला अर्धा काळ निघून गेला. 100% त्यांचं सरकार पडतं, त्याच्यामुळे कदाचित ते झोपेत बडबडत असतील किंवा जागेपणी बडबडत असतील, त्याकडे फार लक्ष देऊ नका. शरद पवारने जर काही एखादी गोष्ट केली आहे, शरद पवारांनी केली आहे, ठीक आहे ना, त्यात तेवढं नवीन काय आहे? काय केलंय पवार साहेबांनी? आमच्याशी बोलत होते आणि मग बघा तुम्ही प्रयोग केला, तुमचा प्रयोग फसला. ही एका ओळीची गोष्ट आहे. तुम्ही एक प्रयोग केला, तो प्रयोग पूर्ण फसला, तुमच्या अंगलट आला आणि लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. डबल गेम की बात छोड़ दी. सरकार बनाई, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हो गए और माननीय पवार साहब ने उस सरकार को पूरी तरह से समर्थन दिया, ये सच है. अब आपने सुबह कौन सा शपथ लेने को कहा, क्या किया, वो आपकी बात है. आपका जो प्रयोग था वो पूरी तरह से फेल हो गया.
इस बात का भी। हाँ तो ठीक है, खंड है तो खंड करते बैठो। उन्होंने एक और आरोप लगाया, उन्होंने कहा है कि ठाकरे परिवार जो है कोविड स्कैम के पीछे उनके हैंडलर्स थे। बारंबार वो इस बात पर ये कह रहे हैं कि जो भी लोग इन्वॉल्व होंगे उनके ऊपर कार्रवाई होगी। करिए ना, तो ये निशाना केवल ठाकरे परिवार आप करिए, जिसके ऊपर स्कैम के आरोप है वो आप सब शिंदे गुट में है या बीजेपी में है, आपको मालूम है? नाम चाहिए जिसने ये घोटाले के प्रयास किए थे उस वक्त, वो सभी शिंदे गट में जाकर पवित्र हो गए। अगर फरुण जी को नाम चाहिए तो मैं दे दूंगा। धन्यवाद। मुस्लिम मोर्चा से आज पवार जी, मुस्लिम पार्टी को धन्यवाद। मुस्लिम मोर्चा से आज पवार जी का आना बहुत बड़ा नक्कीच मणिपूरच्या जनतेचा जनतेशी सरकारचा संवाद पूर्ण तुटलेला। गृहमंत्री, प्रधानमंत्री किंवा इतर संबंधित खात्याचे मंत्री, पूर्ण सरकार यांच्याशी देशाच्या एका राज्याशी संवाद तुटणं, याचा अर्थ असा की त्या राज्यामध्ये अराजक उठले। मणिपूरमध्ये वास्तव्यास असलेले एक लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल निशिकांत सिंग यांनी स्पष्ट सांगितलं की मणिपूरमध्ये लिबिया सिरियासारखी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे तिथे कायद्याचं राज्यच राहिलेलं नाही, भर रस्त्यावरती हिंसाचार सुरू आहे, पोलीस आणि लष्कर काही करू शकत नाही, सरकार पळून गेलं, सरकारनंच पलायन केलं, याला अराजक म्हणतात। अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे प्रधानमंत्र्यांनी जाऊन आपलं एक राज्य जे पेटलं आहे ते शांत करणं गरजेचं आहे। जी माहिती समोर येते त्यानुसार मणिपूरच्या हिंसाचारामध्ये आणि मणिपूर अस्थिर करण्यामागे ड्रॅगॉन म्हणजे चीनचा हात आहे हे आता जवळजवळ स्पष्ट आहे। जर चीन आतमध्ये घुसला असेल आणि चीन तिकडल्या लोकांना शस्त्र पुरवत असेल आपल्या सरकारविरुद्ध, तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे। पण देशाचे संरक्षण मंत्री हे जम्मूला जातात आणि पाकिस्तानला दम देतात, पाकिस्तानात घुसण्याची भाषा करतात, स्वागत आहे, पण सध्या तिकडे शांतता आहे भाई। नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री असतील, ते कशाच काही नसताना पाकिस्तानला दमबाजी करत सुटले। मणिपूरला जा आणि चीनला डोळे वटारून दाख, कारण मणिपूरमध्ये चीनचा हस्तक्षेप ना। चीनमध्ये घुसा, तिकडे जे चीननी शस्त्र पुरवलेले आहेत, चीन तिकडे हस्तक्षेप करते मणिपूरमध्ये ड्रॅगॉन, त्या संदर्भात ना गृहमंत्री बोलत आहेत, ना प्रधानमंत्री बोलत आहेत, ना आपले संरक्षण मंत्री बोलत आहेत, प्रश्न चीनचा आहे आणि दम देतात पाकिस्तान। म्हणून राहुल गांधी हे तिकडे जात असतील, तिकडल्या जनतेशी संवाद साधणार असतील आणि त्यातून काही मार्ग निघणार असेल, तर राहुल गांधींच्या मणिपूर भेटीचं आम्ही स्वागत करतो। किंबहुना राहुल गांधींनी जाऊन यावं आणि दुसऱ्या वेळेला राहुल गांधी यांनी सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांना येऊन त्यांच्या नेत्यांना घेऊन मणिपूरचा दौरा करावा, अशा प्रकारची मागणी आम्ही गृहमंत्र्याकडे केली की आपण सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन मणिपूरला जा, आम्ही येतो, आम्ही संवाद साधतो, पण सरकार ऐकत। राहुल गांधी जर ही भूमिका घेणार असेल, ऑल पार्टी डेलिगेशन्स मणिपूरला घेऊन जाण्याची, तर आम्ही त्यांचं स्वागत। राहुल गांधी के दौरे पे आप किस तरह से देखें, मणिपुर में हालांकि कुछ दिन से वहां जल रहा है, कई लोगों की मौत, मणिपुर जल रहा है, प्रधानमंत्री हो, गृहमंत्री हो या देश के रक्षा मंत्री हो, हवा में बातें कर। प्रधानमंत्री अमेरिका जाने से पहले हमें लगता था मणिपुर जाकर आएंगे, मणिपुर की जनता से डायलॉग करेंगे, लेकिन इस देश का एक
सीमावर्ती जो राज्य है मणिपुर, उनका डायलॉग केंद्र सरकार से पूरी तरह से बंद है या टूट गया है, खत्म हो गया। जब किसी राज्य का डायलॉग खत्म होता है तो बहुत चिंता की बात, बहुत गंभीर बात है। उसका मतलब वहाँ अराजकता से भी ज़्यादा गंभीर परिस्थिति पैदा हो गई। गृह मंत्री ने एक बैठक बुलाई, उसमें से कोई हल नहीं निकला। हमारी ये मांग थी कि ऑल पार्टी डेलीगेशन आप मणिपुर में लेके जाइए और जनता के साथ हम संवाद प्रस्तावित करेंगे, लेकिन वहाँ राजनीति कर रहे, ना प्रधानमंत्री ना और कोई इस बारे में बोल रहे हैं। बात ऐसी है कि हमारे डिफेंस मंत्री जम्मू जाकर पाकिस्तान को दम मारते हैं, गृह मंत्री प्रधानमंत्री अभी भी पीओके में घुसने की बात कर रहे हैं, लेकिन मणिपुर के हिंसाचार के पीछे चाइना है, ड्रैगन है, चाइना घुस गया है उधर, वहाँ जो वेपन्स वहाँ के जो टेररिस्ट ग्रुप को मिले हैं वो चाइना से मिले, चाइना का हस्तक्षेप है, चाइना का हाथ है मणिपुर के हिंसा में, तो सरकार कहाँ चाइना की, चाइना का तो चीन का तो नाम लेने को तैयार नहीं। झगड़ा चीन से चल रहा है और दमबाजी पाकिस्तान को हो रही है, हिंदू मुसलमान फिर एक बार वहां चाइना की तरफ आग उठाकर बोलिए, दम दीजिए, हमारे मणिपुर में क्यों हस्तक्षेप कर रहे हैं। अगर इसी स्थिति में राजीव राहुल गांधी मणिपुर में जाते हैं, वहाँ के लोगों से डायलॉग या संवाद करते हैं, उनकी बात सुनते हैं और उसमें से कोई शांति का प्रस्ताव भी होती है, तो राहुल गांधी की मणिपुर विजिट का हम स्वागत करते हैं। राहुल गांधी जी से हम ये भी अपील करेंगे आने वाले दिनों में आपके नेतृत्व में आप मणिपुर में ऑल पार्टी डेलीगेशन लेके जाने की कोशिश करें। अगर भारतीय जनता पार्टी उस डेलीगेशन में नहीं आना चाहती तो उनकी बात, लेकिन इस देश में और भी पॉलिटिकल पार्टीज है जो देशभक्त पार्टी है वो आपके साथ मणिपुर आ जाए। यूपी में एक बार फिर लॉ एंड ऑर्डर का सवाल उठाया, आर्मी के चीफ जो है चंद्रशेखर आजाद, बहुत ही गंभीर बात है ये, यूपी के बारे में तो मैं बात नहीं करूंगा, लेकिन अगर भीम आर्मी के अध्यक्ष पॉलिटिकल पार्टी के अध्यक्ष के ऊपर प्रमुख के ऊपर इस प्रकार से हमला होता है तो लोग सवाल उठाएंगे जरूर। अतिशय महत्वाचार मुद्दा जो कालपासून आणि खरं म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणापासून समुद्रावर सुरू झाला, म्हणजे UGCचा पुन्हा एकदा UGCचा संदर्भात युनिफाईड सिव्हिल कोडसाठी देशभरामध्ये चर्चा सुरू आहे। तेव्हापासून बघा निवडणुका आलेल्या आहेत, लोकसभा असतील, काही राज्यात विधानसभा असतील, मध्य प्रदेश सह काही राज्यात विधानसभा असतील, कोणताही मुद्दा सरकारकडे या क्षणी नाही, त्याच्यामुळे एखाद्या विषयावर हिंदू मुसलमानात तणाव निर्माण करून